जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे स्ट्रायकर योगेश आणि बादल. सर्व टीमने इकडे यायचंय, स्टेज जवळ यायचंय. सर्व टीमच्या प्लेयरना विनंती करण्यात आहे त्यांनी स्टेज जवळ यायचंय. बॉलर राज यांचा पहिला चेंडू. आणि पहिल्याच बॉलवर कॅच झेलबाद. सेकंड प्लेयर स्ट्रायकर युवराज हे खेळण्यासाठी मैदानात आलेले आहेत. आणि बॉलर राज यांचा हा दुसरा चेंडू. एक बॉल एक विकेट. दोन बॉल. तीन बॉल झालेले आहेत. आणि एक धावाने खातं उघडलेलं आहे युवराज यांनी. पाच बॉल झालेले आहेत. एक धाव, पाच बॉल, एक धाव, एक विकेट. सुंदर फटका पण क्षेत्ररक्षण चपळाईने एकच. एक ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि दोन धावा झालेल्या आहेत. राज यांची यशस्वी ओव्हर झालेली आहे. दोन धावा एक विकेट मिळालेला आहे त्यांनी. स्ट्राइक वर क्रिकेटर बादल आणि
बॉलर संचित दुसरी ओवर ची सुरुवात होत आहे। ब्लू पैंथर क्रिकेट क्लब ने सुंदर असं आयोजन नियोजन केलेलं आहे। आणि त्याला मोलाचं असं सहकार्य आमच्या विक्रांत चिकने साहेबांनी दिलेलं आहे। आणि हा जोरदार फटका आणि हा चौकार सामन्यातील पहिला चौकार बॅटिंग ब्रावो ब्रावो। बादल यांचा सुंदर चौकार बॉलिंग आणि वाईड अंपायर डिसिजन वाईड बॉल बॉलर संचेती आणि हा बॉल उंच उडालेला आहे आणि कॅच सुटलेली आहे। एक रन धाव झालेली आहे। दोन धावा बॉलिंग संचित यांचे तीन बॉल झालेले आहेत। आठ रन जोरदार फटका आणि दोन धावा पूर्ण करण्यात खेळाडू यशस्वी झालेले आहेत। दोन धावा आणि दहा रन झालेले आहेत। अकरा धाव संख्या अकरा आणि हा जोरदार फटका आणि आता हा चौकार आणि बादल यांचा हा दुसरा चौकार। अशा प्रकारे ब्लू पॅंथर क्रिकेट क्लबची धावसंख्या 15 लास्ट बॉल वन डी डिक्लेअर धावसंख्या 16 दोन ओव्हर समाप्ती धावसंख्या 16
योगेश 16 रन बरोबर आहेत, बरोबर आहेत. बॉलर राज आणि स्ट्राइक वर आहेत युवराज. तीन राज आहेत टोटल. हा त्याचं नाव माहित नाही पण जर्सी वरून सांगा. चार नंबर राज. दोनच बॉलिंग आहेत ना बॉलरचं नाव आज बॉल मध्ये. आपण प्लेयर दुसरे होते, नाव सेम आहे दोघांचे. तीन राज टोटल. हा तेच बोलतो मी, आमच्या तीन राज टोटल. दुसरा राज आहे. हा हे दुसरा राज आहे. टोटल तीन राज आहेत ना म्हणून बोलतो. राज फोर आहे ना. आणि स्ट्राईकला युवराज. तिसरी ओवर स्टार्ट. व्हाइट बॉल. अंपायर डिसिजन व्हाइट बॉल. आणि स्कोर 17. धावसंख्या 17. ब्लू पॅन्थर क्रिकेट क्लब धावसंख्या 17. तिसरी ओवर सुरू आहे. व्हाइट बॉल. धाव संख्या 18. वन डी डिक्लेअर. धाव संख्या 19. बॉलर राज. वन डी डिक्लेअर. स्कोर 20. धाव संख्या 20. तिसरी ओवर सुरू आहे. स्ट्राइक वर आहेत युवराज. आणि हा बॉल उंच उडालेला आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण कॅच आउट. झेल पकडण्यात आलेला आहे. दोन विकेट. धावसंख्या 20. दोन विकेट. बॅट्समन मनोज हे मैदानावर आलेले आहेत. बॉलर राज यांची तिसरी ओवर सुरू आहे. डॉट बॉल.
सिंगल, एक धाव संख्या। लास्ट बॉल, एकवीस रन। एकवीस रन, धाव संख्या एकवीस। दोन ओवर समाप्ती, तीन ओवर। दोन वाइड, दोन ओवर बाकी आहेत, तीन ओवर संपलेले आहेत। बॉलर पुन्हा राज, यांचं पण नाव राजच आहे। पहिली ओवर टाकलेले तेच पुन्हा ओवर टाकत आहेत, बॉलर राज। त्यांची यांची दुसरी ओवर आहे। स्ट्राईकवर बॅट्समन संजू, राजस्थान रॉयल्स चे संजू सॅमसन। राजस्थान रॉयल्स चे संजू सॅमसन। आणि संजू यांचा जोरदार फटका, वन डी डिक्लेअर। धाव संख्या 24, 24, दोन बॉल। चौथी ओवर सुरू आहे। राज ऑरेंज टी शर्ट वाले राज, कारण यांच्या टीम मध्ये तीन राज आहेत। खेळाडूला काय दुखापत झालेली आहे, फर्स्ट एड असल्यास कृपया त्यांना फर्स्ट एड करण्यात यावी। बॉलर राज यांच्या पायाला दुखापत झालेली आहे, तरी त्वरित फर्स्ट एडच त्यांना मदत पोहोचवावी। पंचशील उत्कर्ष मंडळाचे आनंद भोसले साहेब हे पण उत्कृष्ट क्रिकेटचं समालोचन करतात, त्यांनी पण समालोचन करावं असं त्यांना विनंती करण्यात आहे। पुन्हा सुरुवात, क्रिकेटला सुरुवात होत आहे। चौथी ओवर सुरू, अंपायर डिसिजन व्हाइट बॉल, हार्ड बॉल, व्हाइट व्हाइट व्हाइट। धाव संख्या 25, 25। पंचांशी कृपया वादावाद करू नये, रिव्ह्यू घेत आहेत का? रिव्ह्यू नाही आहे सर दादा। डीआर एवढा उंच बॉल उडवलेला आहे, बॅट्समनने एवढी बॅट वरती हवेत फिरवलेली आहे। बघा मग सगळ्यांनी जर रिव्ह्यू घेतला तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल।
सुरुवात होईल तर रिव्ह्यू नाही. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. कृपया सर्व टीमने सहकार्य करायचं आहे. घनसोली शहर शाखेचे संघटक आदरणीय दिलीप जगताप गुरुजी यांचं आगमन झालेलं आहे. भारतीय बुद्ध महासभेचं त्यांचं स्वागत करत स्वागत. सुंदर शॉट. फिल्डिंग फिल्डिंग लाजवाब. दोन रन दोन धावा काढण्यात यशस्वी झालेले आहेत. कृपया सर्व टीमने सहकार्याचं भान ठेवायचं आहे. लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. चौथ्या ओव्हरचे चार बॉल झालेले आहेत आणि धावसंख्या आहे 27-27. आणि वन डी डिक्लेअर. धावसंख्या 28. शेवटचा बॉल. वेळेचं नियोजन करा. एक बॉल अंपायरकडे देऊन ठेवा. वेळ वाया घालू नका. शेवटचा बॉल. वन डी डिक्लेअर. ओव्हर समाप्त. चार ओव्हर समाप्त. धावसंख्या 29. शेवटची ओव्हर आता बाकी आहे. बॉलर योगेश. जर्सी नंबर 29. स्ट्राईकला संजू. शेवटच्या ओव्हरला शेवटची ओव्हर सुरू आहे. आता स्ट्रायकर म्हणून चंद्रा यांचं आगमन झालेलं आहे. स्ट्राइक साठी चंद्रप्रकाश मैदानावर आलेले आहेत. काका
आणि हा चेंडू उंच उडवलेला आहे आणि झेल सुटलेला आहे, एक रन मिळाला आहे. स्कोर 33, धाव संख्या 33, शेवटची ओवर, तीन बॉल शिल्लक. आणि हा जोरदार फटका आणि कॅच आउट, सुंदर क्षेत्ररक्षण. ब्लू पॅन्थर क्रिकेट क्लबचे 5 विकेट स्कोर आहे 33. शेवटचे 2 बॉल आणि आता स्ट्राईकला आले आहेत दुर्गेश. दोन धावा काढण्यात यशस्वी. धाव संख्या 35. शेवटचा बॉल सिक्स. ब्राव ब्राव, 1-6 मिळाला ब्लू पॅन्थर क्रिकेट क्लब यांच्या. 5 ओव्हर समाप्त आणि धाव संख्या 41 रन्स टू विन. ही ब्लू पॅन्थरची चांगली सुरुवात झालेली आहे, त्यांनी चांगलं आव्हान दिलेलं आहे. आता कॉर्पोरेट टीम खेळण्यासाठी, बॅटिंगसाठी लवकरच येईल. क्रिकेटचे सुंदर असे समालोचक नितीन टपाल यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं भारतीय बौद्ध महासभा शहरशाखा घनसोली यांच्यातर्फे आणि ब्लू पॅन्थर क्रिकेट क्लबतर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे. इथून पुढे क्रिकेटचं समालोचन त्यांनी करावं असं त्यांना विनंती करण्यात येत आहे. आपण पण करा ना. कपड़ा नहीं सोचने के लिए
हॅपी बॉईज आणि पुष्कर दोन्ही संघाचे कर्णधार मैदानावरती टॉस करण्यासाठी यायचे आहे, म्हणजे लवकर करण्यात येत आहे. कॉर्पोरेट स्ट्रायकर यांचा 12वा खेळाडू जो आहे, पाच ओव्हर मध्ये 42 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. समोरच्या संघाला, कॉर्पोरेट स्ट्राईक संघाला उत्कृष्ट अशी गोलंदाजी, त्याच्यावरती चांगल्या प्रकारे डिफेन्स केलेला बॉल संचितने, एक रन डिक्लेअर, एक बॉल एक धाव आणि चांगल्या प्रकारे फलंदाजी येते, एक रन डिक्लेअर, दोन बॉल दोन धावा. अतिशय युवराज हे गोलंदाज ब्ल्यू पॅंथर टीम कडून खेळत आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांची गोलंदाजी आहे. तीन बॉल आणि तीन धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत त्यांनी, उत्कृष्ट अशी गोलंदाजी, तसेच कॉर्पोरेट संघाची पण उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि चौथा चेंडू घेऊन येत आहे युवराज आणि पंचांच्या निर्णयानुसार वाईट चेंडू आहे हा. एक अतिरिक्त धाव मिळेल कॉर्पोरेट संघाला. चौथा बॉल कॉर्पोरेट संघासाठी टाकतो युवराज आणि चांगल्या प्रकारे खेळून काढला इथे, पण एकच धाव मिळालेली आहे. अमित ना, अमितही चांगल्या प्रकारे खेळतोय, जसा संचित ना, संचित खेळतो तसाच अमितही चांगल्या प्रकारे खेळतोय आणि पाचवा चेंडू घेऊन येत आहे युवराज आणि चांगल्या प्रकारे खेळून काढला आणि उत्कृष्ट झेल होता पण तो सोडला आणि ब्ल्यू पॅंथर संघाने खूप मोठी चूक केली असं वाटतंय. इथे एक रन मिळालेले आहे आणि स्ट्राईक वरती आहे आता संचित. पाहूया संचित आपल्या संघासाठी काय करतोय. आणि संचितनेही बॉल खेळून काढलाय पण उत्कृष्ट झेल होता, तो झेल मिस केला ब्ल्यू पॅंथर संघाने आणि दोन रन मिळवलेले आहेत. सहा अशा प्रकारे पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकामध्ये 8 रन झालेले आहेत कॉर्पोरेट संघाचे. पुढील एका ओव्हर मध्ये 8 रन झालेले आहेत, अजून जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. पुढील बॉलर, पुढील गेंदबाज बॉलर योगेश
आणि ब्लू पॅंथर संघाचा कॅप्टन। आता बघूया ब्लू पॅंथर संघाचे कर्णधार आपल्या संघासाठी किती प्रयत्न करतात आणि किती उत्कृष्ट गोलंदाजी करतात ते। त्याचं नाव काय दिलं अमित, मला नाव सांगत जा। स्ट्राइक वरती आहे अमित, पहिला चेंडू घेऊन येत आहे दुसऱ्या ओव्हरचा आणि सुंदर असा बॉल टाकलेला आहे। योगेश आता दुसरा चेंडू घेऊन येत आहे अमित साठी आणि अमित नाही तो चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आहे आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी ब्लू पॅंथर संघाकडून आणि एक धाव पूर्ण केलेली आहे। ब्लू पॅंथर संघाचा कर्णधार तिसरा चेंडू घेऊन येत आहे कॉर्पोरेट संघासाठी आणि स्ट्राइक वरती आहे सचिन आणि अशा प्रकारे उत्तुंग असा फटका मारलेला आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर उत्कृष्ट असा सिक्सर मारलेला आहे। कॉर्पोरेट संघाचं खूप खूप स्वागत। आणि कॉर्पोरेट संघाच्या 15 धावा पूर्ण झालेल्या आहेत या ठिकाणी, तीन बॉल तीन चेंडू झालेले आहेत। चौथ्या चेंडूसाठी येत आहे आपला ब्लू पॅंथर संघाचा कर्णधार आणि चौथ्या बॉलचंही तेवढ्या चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं आहे पण झेल होता हा अचूक टिपता आला नाही ब्लू पॅंथर संघाला आणि त्याचाच फायदा मिळाला कॉर्पोरेट संघाला। कॉर्पोरेट संघाच्या 16 धावा झालेल्या आहेत। उत्कृष्ट अशी बॅटिंग पण म्हणावी तशी ब्लू पॅंथर संघाकडून क्षेत्ररक्षण काही झालेलं नाहीये, दोन झेल सोडलेले आहेत त्यांनी आणि आता पाचवा बॉल आणि एक धाव अतिरिक्त। कॉर्पोरेट संघाच्या 17 धावा पूर्ण झालेल्या आहेत, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकाचा। आणि ब्लू पॅंथर संघ हा विकेटच्या शोधात आहे, दोन वेळा चान्स मिळालेला त्यांना पण त्यांनी खराब क्षेत्ररक्षणामुळे चान्स घालवला तो। आता शेवटचा चेंडू घेऊन येत आहे ब्लू पॅंथर संघाचा कर्णधार, बघूया आता त्याचा सामना कसा करतोय आणि छान प्रकारे चेंडू टाकलेला आहे कर्णधाराने यामध्ये आणि डॉट बॉल झालेला आहे। या दोन ओव्हरमध्ये 17 धावा झालेल्या आहेत जिंकण्यासाठी। कॉर्पोरेट संघाला 18 चेंडूंमध्ये 25 धावा करायचे आहेत। मोठं आव्हान आहे पण बघूया ब्लू पॅंथर संघासमोर टिकतायत का हे कॉर्पोरेट संघ।
आणि कशा प्रकारे खेळून करतायत चेंडू प्रत्येक, आणि कॉर्पोरेट संघाला विनंती आहे की कमीत कमी वेळेमध्ये हा सामना संपवला जाईल याची दक्षता कर्णधारांनी घ्यावी. कारण काय, पुढील सामने पण अजून आपल्याला खेळवायचे आहेत, पुढील संघही खूप आहेत. वेळेचं भान ठेवून पुढील खेळीसाठी वाटचाल करावी. पुढील टीम हॅपी बॉईज आणि पुष्कर यांच्यामध्ये हा सामना खेळवला जाईल, पण त्यांनी टॉससाठी लवकरात लवकर यावं. आणि टॉससाठी जर लवकरात लवकर नाही आलं, त्यांनी उशीर केलात, तर तुम्हाला 3 धावांची पेनल्टी लावली जाईल. सर्व निर्णय हे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि ब्लू पॅन्थर यांच्या नियोजनाखाली राहतील, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही बदल केला जाणार नाही. त्यांचे निर्णय हे अंतिम राहतील. प्रत्येक संघाने आपापली काळजी घ्यावी, आणि पुढील 2 संघ हॅपी बॉयज आणि पुष्कर यांनी लवकरात लवकर टॉससाठी इथे मैदानात यावे. बॉलर कोण आहे? तिसरे षटक घेऊन येतो आहे ब्लू पॅन्थर संघाचा जसवंत, आणि उत्कृष्ट असा खेळून काढलेला आहे, आणि 6 धावांसाठी हा उत्कृष्ट असा फटका, आणि कॉर्पोरेट संघाची उत्कृष्ट अशी फलंदाजी. बॅट्समन बॅट्समन संचित षटकार मारलेला आहे, त्याचबरोबर 10 धावा झालेल्या आहेत कॉर्पोरेट संघाच्या 23. पहिला चेंडू आणि अशा प्रकारे स्वागत. दुसरा चेंडू घेऊन येत आहे ब्लू पॅन्थर संघाचा बॉल गोलंदाज, आणि 1 रन चांगल्या प्रकारे खेळून काढले संचित नेते. 24 धावा झालेल्या आहेत कॉर्पोरेट संघाच्या. सोळा चेंडूत 18 धावांची आवश्यकता आहे कॉर्पोरेट संघाला, आणि कॉर्पोरेट संघ अतिशय उत्कृष्ट असा खेळी करून दाखवत आहे या मैदानावरती, आणि उत्कृष्ट असे फलंदाज पण आहेत संचित. आणि सहमत करतो आपल्या संघासाठी, आणि उत्कृष्ट अशी फटकेबाजी पण त्या ठिकाणी केलेली आहे संचितने, आणि अशा प्रकारे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव पूर्ण केलेली आहे कॉर्पोरेट संघाने. त्याचबरोबर ब्लू पॅन्थर संघाचं क्षेत्ररक्षणही खूप उत्कृष्ट आहे. आणि चौथा चेंडू चांगला खेळून काढलाय, आणि तो सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. उत्कृष्ट असा षटकार, तिसरा षटकार मारलेला आहे या कॉर्पोरेट संघाने संचितने. आणि चेंडू 4 चेंडू झालेले आहेत या षटकातले, 32 धावा झालेल्या आहेत. किती बोला? 14 बॉलामध्ये 10 रनांची आवश्यकता आहे कॉर्पोरेट संघाला. अतिशय उत्कृष्ट असा खेळत आहे संघ हा. आणि पाचवा चेंडू घेऊन आलेला आहे, आणि तोही चांगल्या प्रकारे खेळवलेला आहे. उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे या ठिकाणी संचितने, 4 षटकार संघाचा, ज्या की ब्लू पॅन्थर संघाने एकच षटकार मारला होता,
आज इथे फक्त षटकरांचा पाऊसच पडत आहे भर उन्हामध्ये. चार धावा पाहिजे आहेत जिंकायला कॉर्पोरेट संघाला 13 बॉल मध्ये. अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी. पाचवा बॉल झाला ना, शेवटचा चेंडू घेऊन येत आहे जसवंत आणि बघूया काय करतोय तो. मस्त चेंडू टाकलेला आहे, डॉट बॉल गेला या ठिकाणी. एकही धाव मिळालेली नाही आणि धाव संख्या झालेली आहे 38. तीन षटकांचा सामना आतापर्यंत इथे संपलेला आहे आणि या षटकामध्ये अतिशय महागडा असं षटक पडलेलं आहे जसवंतला. 21 धावा दिलेल्या आहेत जसवंतने. पुढील तीन धावा कॉर्पोरेट संघाला जिंकण्यासाठी पाहिजेत. अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज संचित आणि अमित. आता स्ट्राईक वरती आहे अमित. आता हा बघूया आपल्या संघासाठी काय करतोय आणि त्यानेही मस्त खेळून काढलेला हा दुसरा चेंडू युवराजचा आणि तिकडे चार रन बॉल गेलाय तिकडे. पंचांनी एकदा ती उत्कृष्ट अशी खेळी दाखवली.